नमस्कार। स्टैंडर्ड 10 मैथमेटिक्स पार्ट 1 अलजेब्रा। आतापर्यंत आपण अलजेब्राचे दोन चैप्टर पूर्ण केले आहेत। पहिला चैप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरणे, 12 गुणांचा चैप्टर होता। आणि सेकंड चैप्टर क्वाड्रेटिक इक्वेशन्स, वर्ग समीकरणे, हा सुद्धा 12 गुणांचा चैप्टर होता। त्यानंतर आज आपल्याला त्या पुढचा चैप्टर जो आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, थर्ड चैप्टर म्हणजे अंकगणिती श्रेणी, हा चैप्टर आज आपण सुरू करत आहोत। बघू आपण चैप्टर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन। सुरुवातीला पाहू आपण या चैप्टर मध्ये आपल्याला काय काय शिकायचे, लर्निंग पॉइंट्स काय आहेत आपले यामध्ये, ते आपण सुरुवातीला पाहू। सुरुवातीला सिक्वेन्स म्हणजे काय पाहू आपण, त्याला क्रमिका असे म्हणतात। ही सिक्वेन्स काय असते, कोणत्या संख्या असतात, त्या कशा असतात, ते आपल्याला पाहायचं आहे। त्याच्यानंतर मूळ आपला चॅप्टरचं नाव जे आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, मग त्या सिक्वेन्सपैकी कोणत्या सिक्वेन्सना आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणायचं, अंकगणिती श्रेणी कोणत्या असतात, त्याचे गुणधर्म काय आहेत, ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। त्यानंतर यंथ टर्म ऑफ एन ए पी, ए पी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन, अरिथमेटिक प्रोग्रेशनची यंथ एन वी टर्म काय आहे, कोणती असते आणि ती कशी काढायची, त्याशिवायचा फॉर्म्युला कोणता, आणि त्या फॉर्म्युलेच्या आधारे आपण उदाहरणं आपण सोडवणार आहोत। आणि शेवटचा पार्ट आहे सम ऑफ एन टर्म्स ऑफ एन ए पी, सम ऑफ एन टर्म्स ऑफ एन ए पी, जेवढ्या दिलेल्या टर्म्स आहेत, पदं आहेत, सर्व पदांची बेरीज, अरिथमेटिक प्रोग्रेशनमधल्या सर्व पदांची बेरीज ती कशी करायची, ते आपले हजारो पद आहेत, त्या हजार पदांची आपण कॅल्क्युलेटरनं किंवा तोंडी बेरीज करायलो तर कठीण जातं, ते अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या मदतीने ती कशी करता येते, ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। आणि शेवटचा भाग आहे आपला जे पहिल्या दोन चॅप्टरमध्ये होताच, ॲप्लिकेशन ऑफ, पहिल्या चॅप्टरमध्ये ॲप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरणांचे उपयोग। सेकंड चॅप्टरमध्ये पण पाहिला होता ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजेच वर्ग समीकरणाचे उपयोग, तसंच या ठिकाणी सुद्धा आहे ॲप्लिकेशन ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनचं उपयोजन म्हणजेच अंकगणिती श्रेणीचं उपयोजन, व्यवहारातले उदाहरणं सोडवताना त्याचा आपल्याला उपयोग होतो, म्हणून हा शेवटचा पाठ यामध्ये आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्या पुढचा आपलं पहिला जो पार्ट आहे सिक्वेन्स कसा म्हणतात पाहू आपण। सिक्वेन्स त्याला मराठीमध्ये क्रमिका असे म्हटलं जातं, सिक्वेन्सला मराठीमध्ये काय म्हणतात, क्रमिका असं म्हटलं जातं, ते क्रमिका पाहू आपण। या ठिकाणी वी राईट नंबर्स 1, 2, 3, 4, 5 डॉट 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 सो मेनी नंबर्स इन एन ऑर्डर, म्हणजे क्रमाने हे नंबर लिहिले, 1, 2, 3, 4, 5 हे नंबर कसे लिहिले, क्रमाने लिहिले। इन दिस ऑर्डर वी कॅन टेल द पोझिशन ऑफ एनी नंबर, यातला कोणताही नंबर घेतला तर त्या नंबरची पोझिशन म्हणजे त्याचं ठिकाण, त्याचं विशिष्ट असं कितव्या क्रमांकावर आहे, कुठल्या जागेवर आहे, ते आपण सांगू शकतो, बरोबर आहे। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला सांगता येईल नंबर 3, बघा वरची आपली जी क्रमिका शिकवे आहे त्यामध्ये नंबर 3 कितव्या स्थानावर आहे, तिसऱ्या स्थानावर आहे, नंबर 3 इज ॲट थर्ड पोझिशन, नंबर 1 इज ॲट फर्स्ट पोझिशन, नंबर 2 इज ॲट सेकंड पोझिशन, नंबर 4 इज ॲट फोर्थ पोझिशन, 5 इज ॲट फिफ्थ पोझिशन, 8 इज ॲट कुठं असेल मग, सगळे द्यावं लागेल का, नाही, 8th पोझिशनला। समजा 100 नंबर घेतला, 100 इज
इन द पोजिशन ऐट द पोजिशन ऑफ हंड्रेड पोजिशन असा एन नंबर घेतले आपण एनवा नंबर कोणत्या पोजिशनला असेल एंड पोजिशनला असेल त्याचे स्थान कोणतं एन स्थानी असेल बरोबर आहे हे अशा प्रकारे आपण याच्यामध्ये लिहू शकतो द नंबर दुसरी बघा दुसरी आपण सिक्वेन्स घेऊ या ठिकाणी वन फोर नाईन सिक्सटीन आर इन पर्टिक्युलर ऑर्डर एक विशिष्ट क्रम आहे यामध्ये वरच्यासारखा नाही वरच्यामध्ये एक एक न वाढत गेलाय तो बरोबर आहे का एक एक न काय गेलाय वाढत गेलाय इथं तसं नाही इथं एक आणि तीन चार होईल चार आणि पाच नऊ होईल नऊ सात सोळा होते म्हणजे या ठिकाणी त्या दोघं विशिष्ट असं वाढत गेलेले नाहीत तर पर्टिक्युलर ऑर्डरने या ठिकाणी आहेत ते पर्टिक्युलर ऑर्डर कोणती विशिष्ट ऑर्डर कोणती या ठिकाणी ते बघू हियर वन पहिला जो नंबर आहे तो काय आहे स्क्वेअर ऑफ वन आहे स्क्वेअर ऑफ वन इज वन एकचा वर्ग एक येतो फोर म्हणजे आहे ना तो टू स्क्वेअर आहे तो काय आहे टू स्क्वेअर नाईन म्हणजे काय आहे मग थ्री स्क्वेअर आहे सिक्सटीन काय आहे फोर स्क्वेअर आहे पुढचा नंबर सांगा मग काय असेल बघा पहिला नंबर हा वन स्क्वेअर म्हणजे वन लिहिला टू स्क्वेअर म्हणजे फोर लिहिला थ्री स्क्वेअर म्हणजे नाईन लिहिला फोर स्क्वेअर म्हणजे सिक्सटीन लिहिला सांगा पुढचा नंबर काय असेल मग तुम्ही ठरवा हे पाठीमागचं हे पाय पहिलं बघून पुढचा नंबर ठरवता येतो आपल्याला कारण इथं पर्टिक्युलर ऑर्डरनं आपण लिहिलेलं आहे पहिला हा वन स्क्वेअर आहे सेकंड टू स्क्वेअर थ्री स्क्वेअर फोर स्क्वेअर पुढे काय असेल फाईव्ह स्क्वेअर काय असेल फाईव्ह स्क्वेअर म्हणजे ट्वेंटी फाईव्ह पुढं सिक्स स्क्वेअर थर्टी सिक्स सेवन स्क्वेअर फोर्टी नाईन समजलं असं हे विशिष्ट अशा पद्धतीने या ठिकाणी ऑर्डरनं हे लिहिलेलं आहे मग या ठिकाणी ह्या दोन्ही एक्झाम्पलच्या आधारे आपल्याला काय सांगता येईल बघा दोन्ही क्रमिकेच्या आधारे अ सेट ऑफ नंबर्स म्हणजे हा संख्यांचा काय आहे संच आहे सेट म्हणजे संच अ सेट ऑफ नंबर्स पण कसल्या वेअर द नंबर्स अरेंज्ड इन डिफिनाइट ऑर्डर डिफाइनाइट ऑर्डर डिफिनेट ऑर्डर असा उच्चार तर डिफिनाइट ऑर्डर म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने या ठिकाणी काय झालेले आहेत ते लिहिलेले आहेत अरेंज केलेले आहेत लाईक द नॅचरल नंबर्स इज कॉल्ड सिक्वेन्स त्याला काय म्हणतात क्रमिका असे म्हणतात त्याला काय म्हणतात क्रमिका असे म्हणतात व्याख्या डेफिनेशन तुम्हाला कोणी शक्यतो विचारत नाही फक्त चॅप्टर सुरू केलाय त्याचा हा बेस आहे माहिती असावं म्हणजे सगळ्या गोष्टी सांगत आहे इन द सिक्वेन्स अ पर्टिक्युलर नंबर इज रिटर्न ऍट अ पर्टिक्युलर पोझिशन कोणताही नंबर कुठेही नाही विशिष्ट नंबर हा विशिष्ट स्थानावरच लिहावा लागतो आता या ठिकाणी वन टू थ्री फोर वन फोर थ्री टू फाईव्ह असं लिहून जमेल का नाही विशिष्ट क्रमाने विशिष्ट स्थानावर विशिष्ट पर्टिक्युलर पोझिशनला तो लिहिला गेला पाहिजे इफ द नंबर्स आर रिटन ॲज ए वन ए टू ए थ्री डॉट 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 देन ए वन इज फर्स्ट ए टू इज सेकंड ए थ्री इज थर्ड डॉट 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 अँड सो ऑन म्हणजे अशा प्रकारे असे पुढे आपल्याला नंबर आपण क्रमाने लिहू शकतो इफ इट इज क्लिअर दॅट ए एन इज ॲट एन्थ प्लेस म्हणजे ए वन हा फर्स्ट प्लेसला आहे ए टू हा सेकंड प्लेसला आहे ए थ्री हा थर्ड प्लेसला म्हणजे थर्ड पोझिशनला आहे तर एन ए एन नंबर हा कुठं असेल एन्थ प्लेसला म्हणजे एन्थ पोझिशनला असू शकतो समजलं असेल मला वाटते सगळ्यांना सिक्वेन्स म्हणजे काय समजलं असेल चला पुढं टर्म्स इन सिक्वेन्स टर्म्स म्हणजे पद सिक्वेन्स मधली पद त्या पदांना आपण टर्म्स म्हणून ते टर्म्सचं पहिलं लेटर टी आहे म्हणून स्मॉल टी या अक्षराने दाखवलं ते या लेटरने ते दाखवलं जात इफ अ सिक्वेन्स ऑर्डर्ड टर्म्स आर रिप्रेझेंटेड ॲज म्हणजे ते दर्शवले जातात कशा टी वन टी टू टी थ्री डॉट 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 सो ऑन टी एन म्हणजे फर्स्ट
जी आपलं फर्स्ट नंबर जो आहे तो फर्स्ट टर्म जी आहे आपली, फर्स्ट टर्म जी आहे ती T1 या लेटरने दाखवली जाते. सेकंड टर्म T2, थर्ड टर्म T3, फोर्थ टर्म T4, डॉट डॉट डॉट, nth टर्म इज TN. इन जनरल सिक्वेंस इज रिटन एज इन द कर्ली ब्रैकेट TN, कर्ली ब्रैकेट इज क्लोज. इफ द सिक्वेंस इज इनफाइनाइट फॉर एवरी पॉजिटिव इंटीजर n, देर इज अ टर्म TN. म्हणजे n पर्यंत असेल ती इनफाइनाइट, म्हणजे अनंत असे बिंदू असतील, असंख्य बिंदू असतील, ते जर पॉझिटिव्ह इंटीजर n पर्यंत असतील तर त्या ठिकाणी देअर इज अ टर्म TN, म्हणजे ती nवी टर्म असते. सम सिक्वेन्सेस आर गिव्हन बिलो शो द पोझिशन ऑफ दी टर्म्स बाय T1, T2, T3. बघा, पहिला आहे इथं 9, 15, 21, 27, ही एक सिक्वेन्स आहे. ह्याच्यामध्ये सांगा, 9 म्हणजे त्याची टर्म कोणती, T1, म्हणजे T1 इक्वल टू 9, T2 15, T3 21, T4 27. समजते? सेकंड, 7, 7, 7, हियर T1 इज 7, T2 इज ऑल्सो 7, T2 T3 इज ऑल्सो 7, T4 7, T5 7, असंच आहे. तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन, अरिथमॅटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी बघू आपण त्याच्याबद्दलची माहिती. मग आतापर्यंत सिक्वेन्स पाहिले आपण, मग कोणते सिक्वेन्स ह्या अंकगणिती श्रेणी असतात ते आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी सम सिक्वेन्स आर गिवन बिलो चेक वेदर देअर इज एनी रूल अमॉंग द टर्म्स. म्हणजे त्या जे टर्म्स दिलेले आहेत, तिथे जे काही पदं दिलेत त्याच्यामध्ये काही रिलेशन आहे का ते आपण पाहू. फाइंड द सिमिलॅरिटी बिटवीन टू सिक्वेन्सेस, आणि दोन सिक्वेन्स म्हटलं काही सिमिलॅरिटी, त्यामध्ये सहसंबंध काय आहे का ते आपण बघायचं आहे. पहिले सिक्वेन्स आहे 1, 4, 7, 10, 13, सेकंड दिली, थर्ड दिसते समोर तुम्हाला, ह्या सिक्वेन्स दिलेले आहेत. पहिले सिक्वेन्स मध्ये बघा काय दिसते, 1 + 3 4, 4 + 3 7, 7 + 3 10, 10 + 3 13. म्हणजे काय होत गेली, पहिली सिक्वेन्स 3 3 न वाढत गेली. पहिली सिक्वेन्स काय झाली, प्रत्येकी 3 न काय होत गेली, वाढत गेलेली आहे. हा फर्स्ट टर्म पेक्षा सेकंड टर्म 3 न वाढलेले आहे, त्यापेक्षा थर्ड टर्म अजून 3 ऍड केलं किती येते, अजून 3 ऍड केले पुढचे ते, मग 3 3 वाढत गेले. पुढे आपल्याला सांगतील मग 13 + 3 है ना, 16 19, अशा प्रकारे ते येते. सेकंड सिक्वेन्स मध्ये बघा काय, 6 12 18 24, हे 6 मध्ये अजून 6 ऍड केला की 12 + 6 18 + 6 24 + 6 30 + 6 36, असं पुढे पुढे जाईल. बरोबर आहे. याच्यामध्ये बघा काहीच वाढलेलं नाही, म्हणजे प्रत्येकामध्ये 0 ऍड केला, 3 + 0 3 + 0 3 + 0 3, काहीच नाही. पुढचे सिक्वेन्स बघा आणखी, 4 16 64 4 16 64, काय दिसतं यामध्ये, या 4 ला 4 ने मल्टीप्लाय केलं 16, त्याला 4 ने मल्टीप्लाय केलं 64, म्हणजे मल्टीप्लाय केले, यात ॲड केलता विशिष्ट असा नंबर फर्स्ट सेकंड थर्डमध्ये ॲड केलेला आहे, फोर्थमध्ये काय आहे ॲड नाही केलेलं, मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. इथे बघा फिफ्थमध्ये -1 -1.5 -2 -2.5, म्हणजे या ठिकाणी हा -1 आहे, इथं -1.5, ह्या -1 मधनं हाफ 0.5 हा मायनस केलेला आहे, याच्यातून पुन्हा मायनस केला 0.5, याच्यातून पुन्हा 0.5 मायनस केला आहे, म्हणजे विशिष्ट असा एक नंबर आहे 0.5, तो प्रत्येकातून काय केला आहे मायनस केला आहे, म्हणजेच काय -0.5 हा ॲड केलेला आहे, -0.5 हा ॲड केलेला आहे. सिक्स्थमध्ये काय आहे बघा, 1 क्यूब 2 क्यूब 3 क्यूब 4 क्यूब
असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे एकचा क्यूब आहे, दोनचा क्यूब आहे, तीनचा क्यूब आहे, चारचा क्यूब आहे. मग या ठिकाणी याच्यावर आम्हाला काय सांगता येईल? पहिल्यामध्ये विशिष्ट नंबर ॲड करत गेलो आहे पुढच्या नंबरसाठी, इथं विशिष्ट नंबर ॲड करत गेलो, इथं विशिष्ट नंबर ॲड करत गेलो, या ठिकाणी काय झाले? ॲड नाही केलं, मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. या ठिकाणी काय केले? विशिष्ट नंबरच ॲड केलेला आहे. या ठिकाणी काय केले? क्यूब घेत गेलो प्रत्येक सिरियल नंबरचा. मग याच्यावर आम्हाला काय हिअर 1, 2, 3 अँड 5, 1, 2, 3 अँड 5 काय केलं याच्यामध्ये? आपण चौघामध्ये या, द सिमिलरिटी इज दॅट नेक्स्ट टर्म इज ऑप्टेन बाय ॲडिंग अ पर्टिक्युलर नंबर. पुढचा जो नंबर येतो, पुढचं जे पद येतं, पुढची जी टर्म येते, ते अगोदरच्या टर्ममध्ये एक विशिष्ट असा नंबर ॲड केल्यानंतरच पुढची टर्म येते. कशा कशामध्ये? फर्स्टमध्ये, सेकंडमध्ये, थर्डमध्ये आणि फिफ्थमध्ये. फर्स्टमध्ये काय ॲड करत गेलो? प्रत्येकामध्ये 3. सेकंडमध्ये काय ॲड केलं? प्रत्येकामध्ये 6 ॲड केला आहे. ह्याच्यात काय ॲड केलं? प्रत्येकामध्ये 0 ॲड केला आहे. ह्यात काय ॲड केलं? प्रत्येकामध्ये 0 - 0.5 ॲड केलं आहे. समजलं? पुढं, ईच ऑफ दिस सिक्वेन्स इज कॉल्ड अँड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अशा ज्या सिक्वेन्स असतात त्यामध्ये विशिष्ट असे नंबर ॲड केले जातात, अशा अरिथमॅटिक प्रोग्रेशन, अशा सिक्वेन्सना काय म्हणायचं? अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हटलं जातं. समजलं असेल आता. पुढं, सिक्वेन्स 4 मध्ये बघा काय झाले. सिक्वेन्स 4 इज नॉट एन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हे 4 नंबर ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का? नाही. कारण त्यात नंबर विशिष्ट असा नंबर ॲड केलाय का? नाही. म्हणजे न्यू टर्म तयार व्हायची असेल तर त्यामध्ये मागच्या टर्ममध्ये विशिष्ट असा नंबर ॲड केला तर पुढची टर्म मिळते आणि सगळीकडे तेच घडतं. त्यावेळेस आपण म्हणतो त्या सिक्वेन्सला काय म्हणतो? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. पण त्याच्यात मल्टिप्लेक्सिंग केलेलं आहे म्हणून ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही. इन दिस सिक्वेन्स द नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड बाय मल्टिप्लाइंग द प्रिवियस टर्म. मागच्या टर्मला कशाने तरी गुणावं लागले त्यावेळेस पुढची टर्म मिळते बाय अ पर्टिक्युलर नंबर. दिस टाईप ऑफ सिक्वेन्स इज कॉल्ड ज्योमेट्रिक प्रोग्रेशन. तर त्यावेळेस त्याला काय म्हणतात? मग ज्योमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतात. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे ॲडिशन केलं पाहिजे. मागच्या नंबरमध्ये विशिष्ट नंबर ॲड केला की पुढची टर्म मिळते, बरोबर. पण या ठिकाणी ज्योमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये मल्टिप्लिकेशन असतं. आता सिक्वेन्स 6 हे तर ॲडिशन तर नाहीच नाही, पण मल्टिप्लिकेशन सुद्धा नाही. ॲडिशन पण नाही आणि मल्टिप्लिकेशन पण नाही. बघा ना, 1 क्यूब म्हणजे 1 झाला, 2 क्यूब 8 झाला, 3 क्यूब किती झाला? 3 क्यूब किती झाला? 27. आलं लक्षात? आणि 4 क्यूब 64. म्हणजे काय काय रिलेशन यामध्ये? काय कशानं गुणले तरी येत नाही, मल्टिप्लाय करून ॲड करून पण पुढचा नंबर मिळत नाही. अशा वेळेस यांना काय म्हणायचं? नायदर अरिथमॅटिक प्रोग्रेशन नॉर ज्योमेट्रिक प्रोग्रेशन. म्हणजे हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन पण नाही आणि ज्योमेट्रिक प्रोग्रेशन सुद्धा नाही. म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फिफ्थ हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, तर फोर्थ ही ज्योमेट्रिक प्रोग्रेशन आहे, तर सिक्स अरिथमॅटिक पण नाही आणि ज्योमेट्रिक प्रोग्रेशन सुद्धा नाही. समजते सगळ्यांना? हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन अजून आपण डीपमध्ये थोडस बघू. आपण आता पहिला आपण सिक्वेन्स मधल्या कोणत्या सिक्वेन्सना अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणतात, कोणाला ज्योमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतात आणि कोणत्या अरिथमॅटिक पण नाहीत आणि ज्योमेट्रिक पण नाहीत, तेही आपण पाहिलेलं आहे. मग आपल्याला हीच अरिथमॅटिक प्रोग्रेशन अजून जरा तोच गुणधर्म, तोच आपल्याला या ठिकाणी काय असते कंडिशन, आणि या ठिकाणी आपण काय आहे ते बघू. आपण सम सिक्वेन्सेस आर गिवन बिलो. या ठिकाणी काही सिक्वेन्स दिलेत आपल्याला, निरीक्षण करा त्या सिक्वेन्स. पहिली सिक्वेन्स काय? 100, 70, 40, 10. फक्त पहिली बघा सध्या, हे थोडी बाजूला ठेवा.
काय दिसते रे, फर्स्ट टर्म काय आपली 100, सेकंड टर्म 70, थर्ड टर्म 40, फोर्थ टर्म 10, फिफ्थ सिक्स सेवन, आपल्याला न पाहता सुद्धा या पहिले चार नंबर टर्म्स बघून ठरवता येतील. कसं बघा, हे 70 मधून 30 मायनस केला की 100 मधून 30 मायनस केला की 70 येतो. 70 मायनस 30 40, 40 मायनस 30 10, 10 मायनस 30 -20, -20 मायनस 30 -50, अशा प्रकारे येत जात. म्हणजे या ठिकाणी ह्या फर्स्ट टर्ममध्ये काय ॲड केलं आहे आपण, -30 ॲड केला आहे तेव्हा 70 आला. याच्यामध्ये -30 ॲड केला त्यावेळेस 40 आला, -30 ॲड केला की 10 आला. म्हणजे एकच नंबर दरवेळेस आपण ॲड करत गेलेलो आहे, एकच नंबर प्रत्येक वेळेस ॲड करत गेलो आहे, त्यावेळेस आपला नेक्स्ट नंबर मिळाला आहे. मग या ठिकाणी बघा, हा याचाच अर्थ काय, सेकंड टर्ममधनं जर फर्स्ट टर्म आपण मायनस केली तर काय येत रे, 70 मायनस 100 -30. थर्ड टर्ममधनं सेकंड टर्म आपण मायनस करू, काय येतं बघा, 40 मायनस 70 -30, 10 मायनस 40 -30. म्हणजे इथं पण -30, ह्या दोघातली वजाबाकी फरक डिफरन्स काय आला, -30. या दोघातला डिफरन्स -30, या दोघातला डिफरन्स -30, म्हणजे प्रत्येकामध्ये -30 झाला आहे. म्हणजे तो कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे, तीच संख्या प्रत्येकामध्ये येते, अशी ही सिक्वेन्स आहे. याच्यामध्ये बघा, -4 -7 करा, याच्यातून हा वजा करा, सेकंड टर्म न फर्स्ट टर्म काय येतं, 3 येतं. याच्यातून हा मायनस करा, 3 येतो. याच्यातून हा मायनस करा, 3 येतो. म्हणजे नेक्स्ट टर्म म्हणणं त्याच्या अगोदरची लगतची जवळची कॉन्सिक्युटिव क्रमागत अशी जी टर्म आहे बिफोर प्रिव्हियस टर्म, ती जर मायनस केली तर काय येतं त्याचं, या ठिकाणी प्रत्येक वेळेस 3 3 3 3 ती 3 यायला लागले, म्हणजे या ठिकाणी ती सॉ कॉन्स्टंट. इथं बघा, 4 मायनस 4 0, 4 मायनस 4 0, 4 मायनस 4 0, इथं काय कॉन्स्टंट आली टर्म 0. हे कॉन्स्टंट टर्म या ठिकाणी -30 आली, कॉन्स्टंट टर्म या ठिकाणी काय आली, सॉरी कॉन्स्टंट या ठिकाणी डिफरन्स आपला जो आहे तो कॉन्स्टंट आहे, तो किती आला, -30. या ठिकाणचा कॉन्स्टंट डिफरन्स किती आला, 3 आला, आणि या ठिकाणचा 0 आला. हेच मी असं लिहितो, इन ईच सिक्वेन्स एव्हरी टर्म इज ऑब्टेन्ड बाय ॲडिंग अ पर्टिक्युलर नंबर इन दी प्रिव्हियस टर्म. मागच्या टर्ममध्ये विशिष्ट संख्या ॲड केली आपण, अधिक केली की पुढची टर्म मिळते. हे दुसऱ्या भाषेत काय सांगताय, द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. बघितलं आपण कॉन्स्टंट असतो, यामध्ये -30 आहे, याच्यामध्ये 3 आहे, आणि याच्यामध्ये 0 आहे, प्रत्येक ठिकाणी हे आपण पाहिलं आहे आता. मग याच्यावर आम्हाला काय सांगता येईल, इफ द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट, देन इट इज कॉल्ड द कॉमन डिफरन्स. जो कॉन्स्टंट वेज आपला असतो ना डिफरन्स, तो डिफरन्स जो कॉन्स्टंट असतो त्यालाच काय म्हणतात, कॉमन डिफरन्स म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, कॉमन डिफरन्स. अँड दिस कॉमन डिफरन्स इज डिनोटेड बाय स्मॉल डी, स्मॉल लेटर जे आपलं डी, त्यानं तो दाखवला जातो. अँड फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय स्मॉल लेटर ए, लहान ए अक्षराने तो दाखवला जातो. समजते, फर्स्ट टर्म काय असते, T1, सेकंड T2, थर्ड T3, पण तोच T1 ए अक्षराने सुद्धा दाखवला तरी चालतो. तर इथून पुढे आपल्याला हा ए म्हणजे काय तर फर्स्ट टर्म, डी म्हणजे काय तर कॉमन डिफरन्स, यांचा वापर आपण उदाहरणं सोडवताना करणार आहोत. तर आतापर्यंत आपण सिक्वेन्स कोणाला म्हणतात, त्या सिक्वेन्सेसमधल्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन कोणत्या, जॉमेट्रिक प्रोग्रेशन कोणत्या, यांचा विचार आपण केलेला आहे. त्यापैकी जॉमेट्रिक प्रोग्रेशन आपल्या अभ्यासक्रमात सध्या आपल्याला नाही, फक्त आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनचाच विचार आपल्या अभ्यासक्रमात यावर्षी आपण
करणार आहोत, परंतु दोघातला फरक काय आहे हे सांगण्यासाठी सुरुवातीला ते तुम्हाला सांगितलं गेलं आहे। तर आपल्याला या अरिथमेटिक प्रोग्रेशनचे जे काय माहिती आपण आत्ता मिळवले याचा वापर करून आपल्याला प्रॅक्टिस शीट 3.1 मधील उदाहरणं पुढील व्हिडिओमध्ये आपण सोडवू। परंतु हे अरिथमेटिक प्रोग्रेशनचा नीट ही थेरॉटिकल पार्ट जो आहे तो नीट अभ्यासागरी म्हणजे उदाहरणं सोडवताना आपल्याला सोपं जाईल जरा लक्षात। तर बघू आपण पुढील तासाला प्रॅक्टिस शीट 3.1।